नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वसंत हृदय चैत्र हा दुर्गा भागवत यांचा पाठ पाहणार आहोत। आपणास माहीतच आहे की दुर्गा भागवत यांचा जन्म इंदूर 10 फेब्रुवारी 1910 तर मृत्यू मुंबई येथे 7 मे 2002 या मराठी लेखिका होत्या। 92 वर्षांचं दीर्घायुष्य त्यांना लाभले। वैविध्यपूर्ण साहित्य प्रकारात त्यांचे मोठे योगदान आहेत, यांत लोकसाहित्य, बालसाहित्य, बौद्ध साहित्य, कथा, चरित्र, ललित, संशोधनपर, समीक्षात्मक, वैचारिक लेखन यांचा समावेश होतो। त्यांना फ्रेंच, जर्मन, इंग्रजी, संस्कृत, पाली या भाषा चांगल्या अवगत होत्या। त्यांचे संस्कृत, पाली आणि इंग्लिश भाषांमध्येही लेखन प्रसिद्ध आहेत। मित्रहो, या लोकसाहित्य, समाजशास्त्र आणि बौद्ध वाङ्मय यांच्या अभ्यासक आहेत। ललित लेखिका म्हणून त्या प्रख्यात आहेत। त्यांचा गाढ व्यासंग, सूक्ष्म निरीक्षण शक्ती, भावोत्कटता, चिंतनशीलता आणि संवेदन प्रधान भाषा ही दुर्गा भागवत यांच्या लेखनाची वैशिष्ट्ये आहेत। ऋतुचक्र, जे तुमच्या स्क्रीनवरती ज्याचं पुस्तकाचं नाव दिसतं आहे, व्यासपर्व आणि साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त पैस ही दुर्गाताईंच्या ललित लेखनाची शिखरं आहेत। लोकसाहित्याची रूपरेखा हा लोकसाहित्य या विषयावरील ग्रंथ, राजाराम शास्त्री भागवत व्यक्ती आणि वाङ्मय, केतकरी कादंबरी हे त्यांचे महत्त्वपूर्ण ग्रंथ आहेत। सिद्धार्थ जातकाच्या 7 खंडांचे अनुवाद हे दुर्गाबाईंचे बहुमोल असं कार्य आहेत। मित्रहो, आजच्या या पाठामध्ये आपण प्रत्येक ऋतूचा आपापला स्वभाव असतो। खरं तर पाहिलं तर ऋतू आपल्या स्वभावाप्रमाणे जगतो। हा स्वभाव निसर्गाच्या विविध रूपांतून प्रतिबिंबित होतो। वसंत हृदय चैत्र या पाठात वसंत ऋतूतील चैत्र म्हणजे चैत्र महिन्याचे मनोज्ञ दर्शन लेखिकेने ज्याचे सूक्ष्म तरल शक्ती जी आहे ती या पाठात दिसून येते। खरं पाहिलं ना तर वसंत ऋतूची चाहूलच खरी मनोहरी असते। त्यातून चैत्रातील निसर्ग अनुभवणे हा सर्वार्थाने आनंदानुभव असतो। निसर्गातील घटकांचे सूक्ष्म निरीक्षण आणि शब्दात मांडण्याचे लेखिकेचे कसब यामुळे वसंत हृदय चैत्र हुबेहूब आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो। तुम्ही जर थोडंसं पाठ्यपुस्तकात पाहिलं तर तुम्हाला पिंपळाची पानं लुसलुशीत असणारी दिसत आहेत, त्याचं एक चित्र दिसत आहे। त्यानंतर घाणेरीच्या संदर्भातला एक टपोरं फुलं दिसत आहेत। आकाशाला गवसणी घालणारे काही माडांची चित्र त्यामध्ये आहेत। अगदी आपल्याला खावेसे वाटणारे आंबे लगडलेले आहेत आणि सर्वात शेवटी अंगाखांद्यावरती हा एक म्हणजे जसं मुलं बाळं असतील अंगाखांद्यावरती तसेच मुलं बाळं घेऊन जगणारा हा फणस या प्रतीकात मग गोष्टींमधून या ठिकाणी लेखिकेने आपल्याला निसर्ग, चैत्र आणि त्या निसर्गाच्या विविध असणाऱ्या या फळांच्या माध्यमातून आपल्याला लेखिका त्या फळांमधल्या असणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत त्यांची जी वैशिष्ट्ये आहेत ते अत्यंत साध्या, सोप्या, सुंदर, सहज सुंदर अशा भाषेमध्ये आपल्याला समजावून सांगतायत। आणि जर आपण त्याचा आस्वाद घेतला
तर आपल्याला चिरस्थायी अशा प्रकारची ही वैशिष्ट्य त्या त्या फळांच्या बाबतीतली, पानांच्या बाबतीतली, फुलांच्या बाबतीतली आपल्या सहज लक्षात राहतील. आणि हीच वैशिष्ट्य पाहणारा असा एक सुखद अनुभव देणारा हा पाठ आपल्याला अभ्यासायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या समोर वसंत, हृदय, चैत्र आणि त्यानंतर पिंपळ वृक्ष असं एक नाव दिसत आहे. खरं पाहिलं तर आपल्याला फाल्गुन, चैत्र, वैशाख सांगायला हवं की हे मराठी महिने आहेत, त्यांची नावं आहेत. आणि या मराठी महिन्यांमधल्या कालखंडामध्ये वसंत ऋतू आणि या वसंत ऋतूतील यांचं देखणं स्वरूप जर पाहिलं तर एक दुसऱ्यात मिसळलेला आहे. तरी पण चैत्र हा खरा वसंतात्मा आहे. जरी तीन असली असल्या तरी सुद्धा चैत्र हा त्याच्यातला खरा, म्हणजे खरं जर पाहिलं तर त्या फाल्गुन, चैत्र आणि वैशाख मध्ये चैत्र हा सर्वात महत्वाचा. या ऋतुराजाचे किंवा मधुमासाचे लक्षण ज्ञानेश्वरांनी सुंदर रीतीने सांगितलेलं आहे. म्हणजे त्यांना सुद्धा, ज्ञानेश्वरांना सुद्धा हा ऋतू भावलेला होता. जैसे ऋतुपतीचे द्वार वनश्री निरंतर, ओळगे फळभार लावण्येशी. आणि म्हणूनच ऋतुपतीच्या द्वारी वनश्रीचे म्हणजेच नवपल्लवानी, पल्लव म्हणजे पान, गर्द म्हणजे दाट, झाकलेल्या फुलांनी डवरून गेलेल्या वृक्षलतांचे, लता म्हणजे वेली, हे दर्शन तर फाल्गुनातच घडतं. खरं पाहिलं तर त्याची सुरुवात चाऊल फाल्गुनात लागते. पण मधुमासाचं वैशिष्ट्य कशात आहे, या महिन्याचे ते सारे सौंदर्य तर आहेच, पण फळांचेही रूप दृष्टीस लागलेसे असते. फुलांतून, फळांतून मधुरस वाहत असतो म्हणून मधुमास, म्हणून मधुरस वाहतो म्हणून त्याला मधुमास असं म्हटलेलं आहे. आता जाऊया थोडं पिंपळ पानाकडे. चैत्रातल्या त्याच्या पालवीचं रूप कुठेही मनोहर असं आहे, सहज भुरळ घालणार मनाला. पण ही पिंपळाची झाडे पहा कशी गहऱ्या गुलाबी पानांच्या रेशमी पताका नाचवत पुढे उभी आहेत ती. अहो, जुनी पाने गळता गळता नवी येत होती म्हणून ही शिरीषासारखी ही पालवी पाहिल्याने डोळ्यात भरत नव्हती. पण सारी नवी पानं आल्यावर खरोखरच उन्हात जेव्हा भडक गुलाबी पानं चमकतात तेव्हा जणू काही सुंदर पुष्पांचे गेंदच या झाडांवर फुलले आहेत असं वाटतं. इतर झाडांची पालवी फार लहान असल्यामुळे हलत नाहीत, पण या पानांची सारखी सळसळ त्यातल्या त्यात आमच्या घराजवळ, म्हणजे लेखिका म्हणतायत की आमच्या घराजवळ एक पिंपळाचं झाड आहे, ते तर फार बाहरीचे दिसतं आणि त्याच्यावर मधुमालतीची प्रचंड वेल चढलेली आहे. आणि मग प्रचंड वेल चढल्यानंतर चारी बाजूनी अगदी मध्यापर्यंत त्या झाडाला तिने मधुमालतीने वेढून टाकलेलं आहे. आणि आता ही मधुमालती फुलांनी गेंदानी, गुलाबी गेंदानी खच्चून भरलेली आहे. आता फुलायलाच आणखी जागा नाहीत अशी दाटी पिंपळाच्या तांबूस पानांची आणि गुच्छांची झालेली आहे. आणि नुसती पालवीच नाहीत तर हिरवी फळेही इतर झाडांप्रमाणे यांच्या फांदी फांदीला ओळीने चिकटून बसली आहे. पहा किती सहज, म्हणजे मधुमालती आणि पिंपळ यांचं जे काही नातं आहे ते सहज उलगडून दाखवण्याचा प्रयत्न. आणि पिंपळ हा तसा पाहिला तर उपेक्षित असा वृक्ष आपल्याला दिसून येतो, म्हणजे फार असा लोक त्या जवळ जाऊन पाहतात अशातलं नाहीत. तरीसुद्धा या लेखामध्ये दुर्गा भागवती यांनी पिंपळाला सर्वात पहिलं स्थान दिलेलं आहे. त्याचं कारण असं आहे की छोटी पानं असली तरी गुलाबी लुसलुसीत अशी वाटणारी पानं
आणि त्यांचं सौंदर्य आणि मधुमालतीची जी वेल आहे ती वेल वेढल्यानंतर त्यातून होणारा जो काही या ठिकाणी होणारा जो काही वेगळेपण आहे, निसर्गातला जो काही चमत्कार आहे तो उलगडून दाखवण्याचा प्रयत्न नक्कीच इथे होता असं आपल्याला दिसून येईल. आणि या पद्धतीने आपल्याला पिंपळ हा आपल्या सहज लक्षात सहज स्मरणात राहील. मित्र हो, आता तुमच्या समोर या स्लाईडमध्ये जी फुलं दिसत आहेत ती कदाचित तुमच्या ओळखीची नसतील, पण या फुलांना उग्र गंधी घाणेरी असं म्हणतात. रस्त्याच्या आजूबाजूला सहज दिसणारी ही घाणेरी तिचं वेगळेपण सांगताना लेखिका दुर्गा भागवत काय म्हणतायत ते आपण पाहूया. खरं तर घाणेरी शोभिवंत आणि दुरंगी फुलांच्या गुच्छाने भरलेली असते. गुलाबी, पिवळा, शेंद्री, जांभळा, लाल, पांढरा अशा विविध रंगांच्या रूपात, म्हणजे हे जे रंग दिलेले आहेत ते एकमेकांत गुंतलेले गुंपलेले अशा प्रकारचे रंग आहेत. दुरंगी फुले हे वैशिष्ट्य घेऊन जन्मास आलेली घाणेरी आहे. सामान्यपणे कोणतेही भडक व विसंगत रंग एकमेकांचे शेजारी शोभत नाहीत, मात्र इथे वेगळं आहे. भडक व विसंगत वाटणारे रंग एकमेकांची शोभा वाढवितात. गुजरातमध्ये वृक्ष वनस्पतींचा दुष्काळ असताना घाणेरीला मात्र विशेष महत्त्व आहे. भारतीय रंग अभिरुचीचे मूळ प्रादेशिक वातावरण आणि नैसर्गिक अभ्यास करत असलेले पाहून मोठे नवल वाटतं. सर्व फुलांत अतिशय हिरिरीने कोण नटलेले असेल तर उग्रगंध घाणेरी किती शोभिवंत असेल, दुरंगी फुलांच्या ते गुच्छाने भरलेली असते. गुलाबी फुलांत एखादे पिवळे, पिवळ्यात एखादे गुलाबी, शेंद्री व पिवळा, पिवळा आणि जांभळा, लाल आणि पांढरा, जांभळा आणि गुलाबी, शेंद्री आणि जांभळा किती म्हणून या झाडांच्या दुरंगी फुलांच्या रंगाचे वर्णन करावे. स्लाईडमध्ये सुद्धा याच प्रकारचं वर्णन आलेलं आहे. वास्तविक हे कुठलेच दोन रंग स्वाभाविकपणे एकमेकांच्या शेजारी एरवी शोभणारे नाहीत, पण निसर्गाच्या दुनियेत कुठलेही भडक व एरवी वसंगत वाटणारे रंग विशोभित दिसत नाहीत, उलट एकमेकांची शोभा वाढवताना आपल्याला दिसतात. गुजरातचा एक उल्लेख तिथे आहे. तर गुजरातेत बऱ्याच भागात वृक्ष वनस्पतींचा दुष्काळ असतो, मात्र तिथे या झाडाला भलतंच महत्त्व आहे. आपण तुच्छतेने घाणेरी असं म्हणतो, उग्र गंध येतो म्हणून त्याला तुच्छतेने आपण तिच्याकडे पाहतो आणि तिच्या अतुलनीय रंगसौंदर्याला उपेक्षून जातो. खरं जर आत्ता तुम्ही चित्रात पाहताय की रंगसौंदर्य इतकं अप्रतिम आहेत की मन मोहून टाकणारा अशा प्रकारचं ते आहेत. पण गुजरातीत चुनडी असे सुंदर व यथार्थ नामाधिमान या झाडाला दिलेलं आहे आणि या फुलाचं नाव ऐकल्यावर काठेवाडी व राजपुतान्यातल्या चुनड्यांच्या भडक रंगांचे रहस्य लेखिकेला समजते आणि भडक विशोभित रंग म्हणून त्याची पुष्कळदा कुचिष्टही केली जाते. मात्र रंगांची मिश्रणे आम्ही आमच्या वस्त्राभरणात कटाक्षाने टाळतो, तीच या लोकांनी शतकानुशतके निसर्गाच्या प्रेरणेप्रमाणे शिरोधार्थ मांडलेली आहे. भारतीय रंगाभिरुचीचे मूळ प्रादेशिक वातावरण आणि नैसर्गिक आविष्कारात असलेले पाहून आपल्याला फार मोठं नवल वाटतं आणि यात सहजच साधी सोपी भाषा आणि त्या भाषेतून उग्रगंधी असणाऱ्या गोष्टींचा सुद्धा, म्हणजे ज्या नाकारण्यात आलेल्या आहेत त्यांना सुद्धा सकारात्मक करण्याची ताकद यांच्या लेखनामध्ये होती असं आपल्याला दिसून येतं. आणि म्हणूनच एक उग्रगंधी असणारी घाणेरी सुद्धा रंगरूपात आलेली या ठिकाणी दिसून येते. विद्यार्थी मित्र हो, आपल्यासमोर कल्पवृक्ष असं एक नाव दिलेलं आहे आणि हे नाव माड या वृक्षाला आहेत. आकाशाला गवसणी घालणारा आपली ध्येय
उच्च ठेवा असं सांगणारा हा वृक्ष। थोडक्यात त्याबद्दलच्या जर गोष्टी पाहायच्या ठरवल्या तर असं दिसून येईल की माडाचं झाड म्हणजे बारमाही हिरवे आणि बारमाही फळ देणारे असतं। फाल्गुन महिन्यात माडाच्या माथ्यावर अधिक फिक्या रंगाचे जावळ भुरभुरल्यासारखे वाटत असते। चैत्राच्या मध्यांपर्यंत सुक्या कळकट टेवातून वेताच्या रंगाच्या फुलांच्या लोंब्या बाहेर पडतात। नारळाची फुले निर्गंध आणि टणक असतात। तीन पाकळ्यांची फिक्या पिवळ्या रंगाची फुले असतात। प्रचंड नारळाचे हे नखा एवढे फुल पाहून आपणास मोठी गंमत वाटते। म्हणजे मोठ्या लोकांमधल्या काही छोट्या गोष्टींकडे आपण दुर्लक्ष करावं अशा प्रकारचा जो काही महिमा आहे। इथे असं म्हटलेलं आहे बघा की पल्लवांचा नखरा त्यांना माहीतच नाही जसा। आता त्याची जी पानं आहे त्याला झावळ्या असं म्हणतो आपण। आणि पण फाल्गुन लागला, फाल्गुन महिना सुरू झाला की त्याच्या डोक्यावरती अधिक फिक्या रंगाचे जावळ भुरभुरल्यासारखे वाटते। आणि त्यांच्या पानाच्या गाभ्यातून वाढलेल्या नारळांच्या लंगराच्या वर होडीच्या आकाराचे पेव फुटते। तुम्ही सहज जर निरीक्षण केलं असाल तर चित्र क्रमांक 3 मध्ये आपल्याला अशा होडीचा आकार दिसतो आहे। जो तुम्ही पाहिलात तर एखादी नाव असते तसर तशा प्रकारच्या लोंब्या घेऊन ही नाव आकार त्या होडीच्या आकाराचे पेव फुटतं। आणि सुक्या कळकट पेवातून वेताच्या रंगाच्या फुलाच्या लोंब्या बाहेर पडतात। जसं लोंब्या असतात धान्य आल्यानंतर धान्याच्या लोंब्या असतात, तशा त्या नारळाच्या गाभ्यातून ह्या लोंब्या बाहेर पडतात। चैत्राच्या मध्यापर्यंत या लोंब्या दिसतात आणि नंतर मात्र काही दिवसानंतर या लोंब्यांमधील असणारी जी फुलं आहेत, खरं नारळाची फुलं निर्गंध आणि टणक अशी असतात। म्हणजे तुम्ही जमिनीवरती पाहिली जर पडलेली तर, पण झाडाखाली पडलेल्या फुलांच्या राशीतून 2-4 सहज उचलून जर पाहिलं, तिने निरखून पाहिलं, निरीक्षण केलं तर मात्र तुम्हाला वेगळाच भास दिसेल। त्यांचा तो टणकपणा तुम्हाला बोचणार नाहीत। म्हणजे खरे ती टणक असतात, पाकळ्यांच्या गुळगुळीत स्पर्शाने ती सुखावतात आणि तीन पाकळ्यांच्या फिक्या रंगाची ही फुले, तीन पाकळे असतात त्या फुलांना, किती छोटं वर्णन आहे। आणि यात केसांच्या रंगाच्या केसरांची दाटी असं म्हटलेलं आहे। तीन पाकळ्यांचा फुलांचा पेला पाहून त्याच्या आकाराचं सौंदर्य पाहून तुम्ही मुग्ध झाल्याशिवाय राहणार नाहीत। प्रचंड नारळाचे हे नका एवढे फुल पाहून मोठी गंमत आपल्याला सहज वाटेल। आणि या नारळाचं जे काही वेगळेपण आहेत ते लेखिकेने मांडण्याचा इथे प्रयत्न केलेला आहे की उंच असं झाड, या दुसऱ्या एका चित्रामध्ये त्या नारळाच्या संदर्भात जे काही त्यातला नारळ जो आहे तो नारळ फोडून त्या ठिकाणी असणाऱ्या त्याच्या म्हणजे कशा प्रकारची रचना फळाची जी आहे ती रचनासुद्धा तुम्हाला समजावी हा उद्देश त्यामागचा आहे। दुसऱ्या एका चित्रामध्ये ते नाव नौका कळाव्यात हा एक उद्देश आहे। आणि सर्वात शेवटच्या याच्यामध्ये की समुद्र काठावरची जी हे नारळाची जी झाडं आहेत ती किती उंच असतात आणि त्या उंच असणाऱ्या झाडांच्यामध्ये काय काय वेगळे पण आहेत हे आपल्याला दिसून येतं। आणि अशा प्रकारचे मगाशी मी म्हटल्याप्रमाणे आपलीसुद्धा ध्येय धोरणं या आकाशाकडे भिडतील अशी उच्च असायला पाहिजेत। उच्च विचार घेऊन आपण जीवनामध्ये संपन्न असं व्हायला पाहिजेच हेच या माडांच्या प्रतीकातून लेखिकेला सांगायचं आहे। आपल्यासमोर आता एक आंब्याचं झाड असं शीर्षकातलं एक या ठिकाणी स्लाइड दिसते आहे। आणि पौष महिन्याच्या अखेरीस मोहरून सहकार करणाऱ्या आंब्याचं झाड आपल्याला दिसतं आहे। लांबलचक देठानं लागलेले कैऱ्यांचे हिरवे गोळे पहिल्या चित्रात दिसत आहेत। वाऱ्याबरोबर ते जणू काही झोके घेत आहेत असं आपल्याला दिसत आहेत। मात्र पोपट किंवा कावळे या पाडाला लागले आहेत की नाहीत ते पाहण्याकरिता त्यांच्या चोचीने प्रहार करतात।
म्हणजे या ठिकाणी ते लगडलेले जे आंबे पाहून हे सगळे पक्षी येतात आणि मग गावाबाहेरच्या झाड्यातून कोकिळांचे कुजनही बहुधा याच झाडांवर चालत असते आणि कैरी जून झालेली असतानाच एकीकडे पाने झडत असतात, पण झाड वृक्ष असं कधीच दिसत नाहीत. चैत्रात या झाडाला घोसच्या घोस लागतात आणि कैऱ्यांबरोबर तेही झोके घेतात. या ठिकाणी तुम्हाला एक लगडलेले आंबे जे आहेत ते आणि एक आंब्याचं झाड आणि त्या कैऱ्या आणि पिकलेले आंबे अशा चारही चित्रांमध्ये तुम्हाला आंबा याबद्दलची स्पष्ट भूमिका कळावी हा हेतू यामागचा आहे. मात्र लेखिकेने केलेले जो वर्णन आहेत ते मात्र खूप अवर्णनीय अशा प्रकारचं वर्णन आहे. चैत्रातल्या पर्णशोभेचे आणि फळशोभेचे वर्णन आंब्या फणसाशिवाय पूर्ण होत नाही. तुम्ही जर कोकणस्थ असाल तर या ठिकाणी आंबा आणि फणस यांच्या ज्या बागा असतात आणि त्या बागांमधील लगडलेले जे आंबे आणि फणस हे जर दृश्य तुम्ही पाहिलात तर मनमोहक अशा प्रकारचं असतं. वसंताशी पौषाअखेरीस पासून मोहरून सहकार करणारे आंब्याचं हे झाड असतं. लांबलचक देताना जर पाहिलं आपण तर कैऱ्यांचे हिरवे गोळे झोके घेत असतात, आताच पाहिलं आपण. आणि पोपडाने कावळे त्या पाडाला लागलेले आहेत की नाहीत हे पाहण्यासाठी दूरवरून इथे फिरत फिरत येतात. तेव्हा मोठी मौज दिसते. गावाबाहेरच्या झाडातून कोकिळांचे म्हणजे सर्व चांगल्या गोष्टींचं जे काही एकीकरण आहे ते फक्त एक फळ याच्याशी निगडीत आहेत. म्हणजे सुस्वभावाच्या माणसांबरोबर इतर माणसं कशी जोडली जातात तसंच साधर्म्य या ठिकाणी आपल्याला मांडण्याचा प्रयत्न इथे दिसून येतोय. आणि म्हणूनच कैऱ्या जून झाल्यात, परिपक्व होण्याच्या क्षमतेपर्यंत आल्यात की मग एकीकडे पान झडत असतात आणि परंतु मात्र हे झाड वृक्ष असं कधीच दिसत नाही. म्हणजे बहरल्यानंतर सुद्धा तुम्ही सुद्धा पाहताय चित्रामध्ये जर ते लगडलेलं आहे बहरलेलं आहे पण पानं तितकीच सक्षम आहेत असंही दिसतं. चैत्रात याही झाडाला पालवीच्या घोसच्या घोस लागतात, म्हणजे पानं मात्र असतात बहरलेली असतात आपल्याला दिसून येईल. आणि कैऱ्यांबरोबर तेही झोके घेतात असं म्हटलेलं आहे. आणि ही माघामधली मोहरांच्या झुपक्यांनी भरलेली आणि सुगंधाने दरवळलेले झाड आत्ताचं की सांगणं कठीण आहे असं म्हटलेलं आहे. आणि असा स्वाद आंब्यांचा स्वाद घ्यावा. प्रकृतीला सुद्धा आंबे हे सहज चांगले आहेत आणि त्यामुळे त्याचा आस्वाद घ्यावा. त्याचा रस खरंच आमरस पिऊन आपण तृप्त व्हावं. आणि विशिष्ट कालखंडामध्येच ही फळं येत असल्यामुळे ज्या ज्या ऋतूमध्ये जशा जशा प्रकारची फळं येतात त्या फळांचा आपण पुरेपूर्ण आस्वाद घ्यायला हवा, मनमुराद आस्वाद घ्यायला हवा आणि मन तृप्त व्हायला हवं. आणि यासाठीच निसर्गातून या ज्या किमया आहेत त्या किमया आपल्याला दिसून येतात आणि त्या किमयांकडे आपण सहज पाहत असतो. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आता तुमच्या समोर स्लाइडवरती फणसाचे झाड असं एक शीर्षक आलेलं आहे. खरं पाहिलं तर फणसाला नजरेत भरण्यासारखी पालवी नसली तरी झाड मात्र टवटवीत दिसते आणि त्याची फळं पायापासून डोक्यापर्यंत लागली गेलेली नजरेत भरतात. फणसाला फुले धरत नाहीत तर पौष माघात त्याला हिरवे कोके येतात. फुगीर मिरचीसारखे ते दिसतात. डोक्यावरील टरफल तपकिरी रंगाचे असते. हिरवा फणस गुळगुळीत दिसतो. मग काही दिवसांनी त्यावर खसखशीत सारखे बारके दाणे दिसू लागतात. अगदी बुंध्यांपासून फळं धरतात. कधी कधी फळ अर्धे मातीत सुद्धा गाडले जाते. काय चमत्कार आहे पाहूया आपण. आता या ठिकाणी हा जो फणस आहेत त्या फणसाची जी काही सुरुवातीपासून म्हणजे निर्मितीपासून शेवटपर्यंत असणारी जी काही किमिया आहे ती उलगडून दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी लेखिका दुर्गा भागवत यांनी करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि सहज सुंदर असं वर्णन आहे बघा की या ठिकाणी फणसाला फुले धरत नाहीत मात्र फुलांचंच रूपांतर जो कोका असतो
तुम्ही कोका हा शब्द ऐकलेला असाल. केळींच्या संदर्भात सुद्धा केळींना फुलं येताना तो एक त्याच्या सर्वात शेवटच्या भागामध्ये एक कोका असतो त्या फुलांचा लगडलेला, आणि मग एक एक कोका दुभंगतो आणि दुभंगल्यानंतर वरचे टर्फल जे असतं ते त्या कोक्यावरचे जे टर्फल आहे ते तपकिरी रंगाचं असतं आणि ते तपकिरी होऊन ते गळून जातं. आणि मग हिरवा फणस जर तुम्ही नंतर जो काटेरी असणारा फणस जर पाहिलं असाल, पण सुरुवातीला मात्र तो फणस हा हिरवा गुळगुळीत असतो, म्हणजे त्याच्यावरती काटे नसतात आणि अत्यंत तुकतुकीत दिसतो, सहज दिसतो. मग मात्र काही दिवसांनी मात्र काय होतं, निसर्गाची किमिया की हा हिरवा फणस मात्र जो असणारा गुळगुळीत असणारा फणस हा खसखशीसारखे बारके दाणे त्याच्यावरती दिसू लागतात. आणि मग हळूहळू हळूहळू हे दाणे वाढून पांढऱ्या किडीसारखे तंतू बनतात आणि मग त्यांच्या खालून काटे वाढतात आणि मग ते तंतू गळले की संपूर्ण अवयवांयुक्त पण आकाराने मुसंब्या एवढा फणस तयार होतो. अगदी बुंद्यापासून ते धरतात, कधी कधी हे फळ अर्धे मातीत सुद्धा गाडलं जातं. पण एवढं सूक्ष्म तरल असं वर्णन या ठिकाणी लेखिकेने केलेलं आहे की आपल्याला आपल्याला मात्र आपण जर फणस पाहिला तर नुसतं फणसाचं झाड पाहतो आणि त्याचा आस्वाद घेत नाहीत, परंतु इथे लगडलेले फणस जर तुम्ही चारही चित्रांमध्ये पाहिलेत तर असे बुंद्यापासून, पहिल्या चित्रात तर तुम्हाला त्या बुंद्यापासून लगडले अर्धे मातीत गेलेले हे तुमच्या लक्षात यावं यासाठी पहिल्या चित्रामध्ये, दुसऱ्यामध्ये रसाळ अशा प्रकारचे फणस कसे लगडतात, किती दाटीवटीने असतात, चौथ्या चित्रात तर एकंदर झुपक्यासारखे म्हणजे सगळे दाटीवटीने एकवटलेले एकाच बाजूला आलेले सगळे असे फणस. आणि तुम्हाला या चित्राच्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला फणस म्हणजे काय आणि तो कशा प्रकारचे लगडलेले असतात आणि कशा प्रकारे ते त्या झाडाला शोभा देतात किंवा त्याची शोभा वाढवतात आणि या सगळ्याचाच परिणाम निसर्गावरती काय होतो. मग अशी आपण आंब्यांच्या सहवासात पाहिलं, फणससुद्धा पाहिल्यानंतर लोकांच्या तोंडाला पाणी सुटतं, इतकी त्या फणसाची किमिया आहे. आणि म्हणूनच या दोन्ही आंबा आणि फणस हे खाण्यासाठीच कोकणातील बरेचसे लोक आपल्या स्वग्रामी जात असतात असं दिसून येतं. मित्र, तुमच्या समोर आता एक शीर्षक आलेलं आहे, कडुनिंबाचं झाड. आता हे कडुनिंबाचं झाड तसं उपेक्षित, म्हणजे नीट लक्ष द्या. पहिल्यांदर जी सुरुवातीची माझ्या डाव्या हातावरती जी चित्रं आहेत ती कडुनिंबाची आहेत आणि दुसरी दोन चित्रं जी आहेत ती करंजीची आहेत. आपल्याला थोडंसं पाण्यांमध्ये साम्य जरी दिसलं तरी ही दोन्ही झाडं ही आयुर्वेदिक आहेत. आपण पाहिलं असेल कडुनिंबाचं झाड नेहमी निळसर फुलांच्या तुऱ्याने भरून गेलेली असते. कडुनिंबाच्या झाडाचा सुगंध रात्रीच्या वेळी अतिशय मनोरम असा वाटतो. मात्र कडुनिंबाच्या झाडाच्या शेजारी कडवट उग्र वासाचे करंजाचे झाड असते. जे दोन ठिकाणी उग्रट वास फुलं दिसत आहेत करंजाचं झाड आहेत. करंजाच्या रूपाचं आणि फुलांचं असं अलौकिक असं रूप असतं, अगदी नखाएवढी कळी करंजीच्या आकाराची पांढरी हिरवी, पण फुल उमलले की किती निराळी दिसते. निळे जांभळे नाजूक कळी आणि तिच्या डोक्यावर अर्धवर्तुळ अशी पांढरी टोपी या ठिकाणी असते. जणू काही टोपडे घातलेला बाल घनश्यामच या फुलांच्या रूपात अवतरलेला आहेत. आणि रस्त्यावर पडलेल्या फुलांचा खस मात्र फार रमणीय दिसतो आहे असं वर्णन या ठिकाणी आलेलं आहे. आता या ठिकाणी दोन विरुद्ध असणारी, मगाशी आपण जर पाहिलं तर मधुमालतीच्या संदर्भात आपल्याला पिंपळ आणि मधुमालतीचं एकत्रीकरण, त्यानंतर या ठिकाणी
घानेरीच्या फुलांचं दुरंगी फुलांचं एकत्रीकरण, तसंच या ठिकाणी कडुनिंबाचं झाड आणि या ठिकाणी करंज्याचे झाड ह्या दोघांचं एकत्रीकरण साधण्याचा जो काही निसर्गातील जो काही समतोल जो आहे तो समतोल सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी आहेत। म्हणजे एक कडुनिंबाचं झाड निळसर फुलांनी तुऱ्यांनी असं भरून गेलेलं आणि त्या संबंध कडवट उग्र वासायचं, म्हणजे एक त्याच्याचबरोबर असणारं कडवट उग्र वासाचं करंज्याचं झाड आणि मग या दोघांच्या बद्दलचं आलेलं वर्णन आणि मग या वर्णनातून आपण काय दिशा घ्यावी। तर सद्गुणी माणसाच्या जवळपास संत सहवासात गेल्यानंतर जसं इतरांना सुद्धा ज्ञानप्राप्ती होऊ शकते, त्याच पद्धतीने या झाडांच्या इतर चांगल्या झाडांच्या सहवासामध्ये या झाडांचं आयुष्य गेल्यामुळे दोघांचं आयुष्य बहरतं असं आपल्याला दिसून येतं आणि या दोघांचंही मगाशी म्हटल्याप्रमाणे आयुर्वेदिक असे खूप काही कडुनिंबाचं झाड जे आहे ते आयुर्वेदिक आहेत, आयुर्वेदामध्ये त्याचं मोठं महत्त्व आहे। जर तुम्ही तोडून जर पान पाहिलं तर या ठिकाणी एक तुरट अशा प्रकारची चव आपल्याला या पानाची येऊ शकेल। मात्र जरी यांना चांगली फळं वगैरे येत नसली तरीसुद्धा पानांचंच जे सामर्थ्य आहे ते खूप मोठं आहेत आणि तेच आपल्याला भावतं आणि ते भावण्यासाठी म्हणजे फक्त फळंच किंवा फुलं यामुळेच वनश्री नटून दिसते अशातला भाग नाहीत। तर इथे अधोरेखित असं केलेलं आहे की पानांचं सौंदर्यसुद्धा आपल्याला खूप वेगळ्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपल्याला दिसून येतो आणि त्या प्रयत्नांमध्ये लेखिका सहज समरस झालेल्या दिसून येतात। चला तर विद्यार्थी मित्र आपण शेवटच्या या स्लाइड्सकडे आलेलो आहोत आणि या शेवटच्या स्लाइडकडे आपण येत असतानाच पहिल्या ज्या एकंदर 7 स्लाइड्स आपण पाहिल्यात त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी आपण जाणून घ्यायचा प्रयत्न केला आणि यामध्ये लेखन वैशिष्ट्य काय आहे सगळं जर आपण पाहिलं लेखी केलेलं वर्णन तर त्यामध्ये संशोधन हा गुण आपल्याला दिसून येतो। बारीक बारीक गोष्टींमध्ये संशोधन आहेत पण त्या संशोधनाबरोबरच आस्वादकाची सुद्धा वृत्ती असावी लागते, म्हणजे निसर्गाचा आस्वाद घ्यावा असं सुद्धा वृत्ती लागते आणि म्हणूनच या ठिकाणी प्रस्तुत पाठ हा रसास्वादात्मक वृत्तीची साक्ष देणारा असा हा पाठ आहे। खरं तर या पाठामध्ये चैत्र महिन्याचे सौंदर्य विशेष लेखिकेने आस्वादक भाषेत सादर केलेले आहेत। फाल्गुन चैत्र आणि वैशाख या 3 महिन्यात वसंताचे अस्तित्व जाणवत असते, तरीही वसंत ऋतूचे मनोहरी दर्शन हे चैत्रामध्येच दिसतं, म्हणजे चैत्र हाच खरा त्यातला उठून दिसणारा महिना आहे आणि विविध वृक्षांच्या आधारे लेखकांनी चैत्राचे सौंदर्य महात्म्य हे वर्णन करण्याचा प्रयत्न केलेला आहे। जो आस्वाद लेखिकेने या पाठात आपल्याला करून दिलेला आहे तो आपण हा पाठ कधी अभ्यासला असं होईल की जेव्हा जेव्हा तुम्ही निसर्गात जाल आणि अशा प्रकारचे जे काही झाडात या पानांचं फुलांचं फळांचं जे काही वर्णन आलेलं आहे ते नुसतं पुस्तकातलं वर्णन आहे, प्रत्यक्षात तुम्ही गेल्यानंतर त्या वर्णनाकडे जर लक्ष दिलात तर तुम्हाला त्याचा अधिक आस्वाद घेता येईल असं आपल्याला निश्चित दिसून येईल। सर्वात शेवटच्या भागामध्ये आपण नेहमीप्रमाणे वाक्प्रचार त्या पाठातील असणारे मी पुन्हा पुन्हा प्रत्येक पाठाच्या शेवटी हे सांगतो आहे, कारण हे वाक्प्रचार तुम्हाला 4 गुणांसाठी आहेत। प्रश्न क्रमांक 4 अमध्ये हे वाक्प्रचार हे 4 गुणांसाठी असणार आहेत। 2 वाक्प्रचार दिले जातील, त्यांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा असं सांगितलं जाईल आणि यासाठीच तुम्हाला त्या पाठावरती
हे वाक्प्रचार इथे या पाठामध्ये 7 वाक्प्रचार आपल्या समोर आहेत. पाहूया कोणकोणते आहेत ते. पहिला आहे मुग्ध होणे, त्याचा अर्थ आहे रममान होणे. दुसरा आहे पेव फुटणे, अर्थ आहे अचानक संख्या वाढणे. तिसरा आहे उपेक्षा करणे, अर्थ आहे दुर्लक्ष करणे. चौथा आहे शिरोधार्य मानणे, अर्थ आहे प्रमाण मानणे. पाचवा आहे कुचेष्टा करणे, अर्थ आहे निंदा करणे. सहावा आहे रुंजी घालणे, अर्थ आहे अवतीभोवती फिरणे. सातवा आहे व्यतीत होणे, अर्थ आहे दुःखी होणे. आता नेहमीप्रमाणे हे वाक्प्रचार जे आहेत ते पाठ्यपुस्तकातल्या क्रमाप्रमाणे नाही आहेत, म्हणजे पाठ्यांश जसा जसा पुढे जातो त्या पद्धतीने ते नाही आहेत. तर तुम्हाला एक अभ्यास आहे त्यामागे. कोणता अभ्यास आहे? तर हे वाक्प्रचार तुम्ही वहीत लिहून घ्या, 2-3 वेळा ते लिहा, म्हणजे त्यातला अर्थ तुम्हाला समजेल. आणि मग यांचा आपल्याला क्रम लावायचा आहे. क्रम कोणत्या पद्धतीने आपण लावणार? तर या ठिकाणी पहिल्या परिच्छेदामध्ये यातला कुठला वाक्प्रचार दिसतो आहे, त्यातलं कोणतं वाक्य आहे, हे सुद्धा वाक्प्रचार लिहिल्यानंतर ती खाली त्या पाठातील वाक्य लिहायची आहेत. म्हणजे जसं असेल तो मुग्ध होण्याच्या संदर्भात कोणतं वाक्य आलेलं आहे, पेव फुटण्याच्या संदर्भात पाठामध्ये कोणतं वाक्य आहे, उपेक्षा करण्याच्या संदर्भात कोणतं वाक्य आहे, शिरोधार्य मांडण्याच्या संदर्भात कोणतं आहे, कुचिष्ठा करणे, रुंजी घालणे, व्यतीत होणे, हे सगळी जर वाक्य तुम्ही लिहून काढलीत तर वाक्यात उपयोग करताना पाठ्यांशातीलच काही भाग घेऊन आपल्याला उपयोग करता येतो हे दिसून येईल. म्हणजे दोन पद्धतीने माझं म्हणणं असं आहे की जर तुम्ही हे सगळे वाक्प्रचार वाचलेत तर तुम्हाला त्याचा अर्थ कळेल. वाक्य लिहून काढलं तर वाक्य कसं लिहावं याचंसुद्धा लेखन कौशल्य येईल. आणि सर्वात शेवटी सगळ्यात महत्त्वाचा जो भाग आहे, याच्यामुळे या अभ्यासामुळे तुमचं वाचन होईल. कारण पाठाचं वाचन होणं फार महत्त्वाचं आहे. तुम्ही यापूर्वीसुद्धा जे आपण पाहिलेले जे पाठ आहेत ते जर पाठ त्यांचं वाचन जर तुमचं झालं तर नक्कीच तुम्हाला आणि पुन्हा एकदा वाचून चालत नाही, ते पाठ पुन्हा पुन्हा वाचावे लागतात. जर आपण पुन्हा पुन्हा वाचत राहिलो तर त्यातील बऱ्याचशा गोष्टी आपल्याला कळत नकळत पुन्हा कळत असतात. आणि त्यामुळे सतत पाठ वाचण्यासाठी आणि सगळे झालं की मग याचा क्रम लावा. म्हणजे पहिल्या क्रमांकाला कोणतं आहे पाठाप्रमाणे, दुसरं कोणतं, तिसरं, चौथं, पाचवं. सहज तुम्हाला हे जरी 7 गोष्टी लक्षात घेऊन जरी पाठ वाचलात तरीसुद्धा तुम्हाला पाठ अगदी चांगल्या रीतीने सहजपणे समजू शकेल, यात शंका नाही. आणि या तुमच्या प्रयत्नांना यश येवो ही सदिच्छा व्यक्त करून इथे या पाठाचं असणारं विवेचन आहे मी इथे संपवतो. तुम्ही अत्यंत चांगल्या रीतीने हे सगळं सगळ्या स्लाइड्स पाहणार आहात आणि त्यांचा पुन्हा पुन्हा एकदा जर समजल्या नाहीत तर पुन्हा पुन्हा त्या पाहून तुम्ही ते व्हिडिओ पाहूनसुद्धा त्यातला अर्थ जो आहे तो अर्थ लक्षात घेणार आहात. आणि अशा प्रकारे तुमचा अभ्यास चांगल्या पद्धती होणार आहे यामध्ये शंकाच नाहीत. आणि तो चांगल्या पद्धतीने व्हावा यासाठी सदिच्छा व्यक्त करतो आणि मी इथेच थांबतो. धन्यवाद.